गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वेळेस कोरोनाचा उद्रेक हा मोठा आहे, तर यंदाची परिस्थिती ही गंभीर असून यावर लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे राज्यमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांची आज पत्रकार परिषद पार पडली. राज्यातील बाजार समितीमध्ये होणाऱ्या गर्दी संदर्भात लवकरच नियोजन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर कृषी माल विक्रीसाठी सूट देण्यात आल्या असल्या तरी कोरोना नियम मोडणाऱ्यांवर कडक कार्यवाही केली जाणार असल्याचं देखील भुसे यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. नाही, कसं आहे, शेती माल किंवा शेतीशी संबंधित बियाण्याचे दुकानं असतील, बियाण्याच्या कंपन्या असतील, खतांचे दुकानं असेल किंवा शेतीशी मशागत करणारे मजुरांचा विषय असेल, तर या सगळ्यांना एक्झाम्शन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. याचा अर्थ गर्दी करणं आणि आत्ताचे जे काही नियम घालून दिले त्याचं उल्लंघन करणं असा त्याचा अर्थ होत नाही. आणि म्हणून जिथे जिथे अशा पद्धतीच्या बाबी घडत असतील आम्ही सूचना करू, विनंती करू आणि कोरोनाचं संकटाला एक मुखाने आपण सगळेजण त्याचं कोरोना कसा संपेल त्या दृष्टिकोनातून कामकाज करू. तर राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत असून त्यामुळे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचं दादा भुसे यांनी संकेत दिले आहेत. लोकांचा पोटापाण्याचा प्रश्न जरी महत्वाचा असला तरी आता लोकांचे प्राण वाचवणे सगळ्यात महत्वाचं असल्याचं भुसे यांनी म्हटलं आहे. तर जे काही पेशंटची संख्या वाढते आहे त्यांच्यावर उपचार करणं, त्यांना वाचवणं, त्यांना या सर्व सुविधा उपलब्ध करून देणं, नियमांचं पालन करणं, हे जर सगळं आपण केलं, नियमांचं जर पालन केलं तर लॉकडाऊनची गरज नाही. आम्ही नियम जर पाळणार नसू मग लोकांचे होणारे कदाचित अशीच जर आकडेवारी राहिली तर कदाचित आज 15 दिवसाच्या आत पेशंट ठेवायला पण जागा राहणार नाही, ही वस्तुस्थिती पण आपल्याला स्वीकारावी लागेल. मग लॉकडाऊन स्वीकारायचा की नियम पाळायचे हे आता आपण सगळ्यांनी निर्णय केला पाहिजे. राज्याच्या अनेक शहरात कोरोनाबाबतची परिस्थिती बिकट होत चालली असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने देखील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काहीतरी कडक पावले उचलणं गरजेचं आहे. 9 न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळवांडे, नाशिक.